या आवाला उमेदवार देता येणार नाही, अजिबात देता येणार नाही, अपक्ष उमेदवार देता येणार नाही, तर कोणच नाही. मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा, लोकसभेला फाडायची मला गरज नाही, मराठा समाजाला फाडायची गरज नाही. मराठा समाजाने सरळ सरळ सांगतो, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला काय करायचं ते करा, अपक्ष उमेदवार आपण देणार नाही. मान्य आहे का सगळ्याला? आपला दुसरा प्रश्न, आपल्या एकाही मराठ्याच्या माणसाने कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभेला जायचं? एकाने जायचं जो सगळ्या स्वाऱ्यांच्या बाजूला बोलत मराठा आणि कुंभी एकच जी आर काढी त्याला मराठा मदत करा, पाळून टाका पुढच्या ताकदात. मग ते कोणत्या पक्षाला असू, मी पक्ष सांगणार नाही, मी कुठेही प्रचाराला येणार नाही. झाले सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी नाही दिली, नाही दिली. विधानसभेला आतापासूनच तयारी करायची, आजपासूनच तयारी करायची. 93 मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व, फक्त मराठ्यांचं कोणाचंच मतदान नाही पडलं तरीही, कोणाचंच म्हणतो मी तुम्हाला, 288 पैकी 92-93 मतदारसंघ असे ते नुसते मराठ्यांचं वर्चस्व. राजकारणात जायचं नाही, पुन्हा सांगतो मला त्या टायमाला जायचं नाही, मला त्या टायमाला उभारायचं नाही. हे देणार नसते तर देणार आहे तुम्हाला बनवायचं. आरक्षण देणारे तुम्ही, कापसाला भाव देणारे तुम्ही, शेतकऱ्याला काम करणारे तुम्ही, गोरगरिबांचं काम करणारे, दलितांचं, मुस्लिमांचं, धनगर बांधवांचं, सगळ्या जातीचं काम करणारे तुम्ही, सगळ्या जातीचे घराण्याला घालून टाक. तिथं काय केंद्रात जे आरक्षण नाही आपला म्हणून काय कुठे नाही, आणि कोणाच्या पाडा म्हणतो ना, मी म्हणतो का भाजपचे पाडा निवडून आणि यांचे पाडा आणि त्यांचे पाडा, तुम्हाला जी योग्य वाटून आरक्षणासाठी बोलणार ती समाजाचा निर्णय समाज घ्या. कोणाच्या सेवा जायचं नाही. आणि आपल्याला जीवनला जे आपल्या 900 कर्मचारी सभा घ्यायची यांचे आचारसंहित जीवनला संपत्ती ना, जीवनला नारायणगडावरची सभा घ्यायची, तिथं जवळपास 3500 एकर जमीन फक्त तारीख फळ्या दिवसात ठरवू आपण. जर यांनी नाही दिली तर 30 जून ही सभा आपण आपल्या कामाला लागायचो. मी उद्यापासून कामाला लागणार, मी गावागावात जाणार आहे, मी हिमतली पोकळी भरून काढणार आहे. राजकारण मराठ्यांच्या प्रकार ह्या दिवसात त्यांच्यासाठी जोड देऊ नका, आरक्षण विसरू नका, आरक्षण विसरू नका. नसता यांना निवडून आणायच्या नादात, यांच्या प्रचाराला जायच्या नादात, सगळ्या मराठ्यांना सांगतो मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या, यांच्या प्रचाराच्या नादात आपली जात संता कामा नाही. आरक्षण ध्यानातून जाऊ द्यायचं नाही. तुम्हाला जो सगळ्या स्वाऱ्यांची बाजूला अंमलबजावणी करायसाठी शब्द देतील त्यांचं काम करा. कोणी बॉन्ड देत असले तर त्याच्यावर करा. कोणत्या पक्षाचे पाडायचे त्यांचा धिना करून टाका. काय काम लागला पाहिजे याच्यावर निर्णय घेतला आपला कार्यक्रम लागला उलटा. आणि मी जात नाही, माझी घालू शकत नाही, इतके वर्षाला माझी जाती कर आलेली. माझ्या जातीला राजकारण असलं तरी मी खंबीर द्यायला, मी आता काम सुरू करतो, मी विरोध करून पुढे बाहेर जातो, मराठ्यां मराठ्यांपर्यंत जातो. पुढचे सगळ्या स्वाऱ्यांच्या बद्दल आपल्यावर अन्याय झालेला मी गावागावातल्या लोकांना जाऊन सांगतो. मलाही काही काम नाही आता 1.5 महिना. तुम्ही यांचा कार्यक्रम लावायचा मागे लागा, मी पुढचा कार्यक्रम लावायचा मागे लागू. हो द्या, तुम्ही ही बाजू सांगा, मी तो होती सगळी तो. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांना जाऊन गावागावात भेटतो. गावागावातल्या कोळ्याचे 3 केंद्र देश 3 तयार करायला लागणार आहे आता.